नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स कसे निर्माण करायचे किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा आणायचा। तर यासाठी घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपण करून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो। कधीकधी या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही, परंतु जेव्हा आपल्यावरती तशी परिस्थिती येते आणि त्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली करायला सुरुवात करतो, तर अशा गोष्टी केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हो, हे खरं आहे की पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी किंवा सकारात्मक विचार करण्यासाठी अशा काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं ज्याच्यामुळे आपल्यामध्ये निश्चितपणे सकारात्मकता निर्माण होते। तर आपण बहुतेक वेळा असा विचार करतो की हो, मी सकारात्मक वागेल, पॉझिटिव्ह वागेल, माझ्या मनामध्ये सारखे पॉझिटिव्ह विचार आणेल याने मी पॉझिटिव्ह होईल। परंतु होतं असं की कितीही पॉझिटिव्ह विचार आणले स्वतःच्या मनामध्ये, तरी देखील कुठेतरी निगेटिव्हिटी येतच असते। तर अशीच निगेटिव्हिटी घालवण्यासाठी काही अशा गोष्टी आहेत की ज्या घरामध्ये केल्याने निश्चितपणे आपल्या पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते। तर अशाच गोष्टी कुठल्या आहेत ते बघूया। तर तुम्ही बघू शकता, इथे मी हळदीचं लेपन करते। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं हे खूप शुभ असतं। तर हीच गोष्ट मला माझ्या समोर एक ताई राहतात त्यांच्याकडून समजली। त्यांना मी नेहमी बघते की त्या नेहमी हळदीचं लेपन करतात, काही सण वगैरे असेल किंवा गुरुवारच्या दिवशी त्या हळदीचं लेपन करत असतात, आणि ते बघून इतकं सुंदर वाटतं। माझ्या दरवाज्याच्या समोरच त्यांचा दरवाजा आहे आणि मी नेहमीच बघते की संध्याकाळच्या वेळी त्यांच्या दारासमोर दिवा लावलेला असतो, अगरबत्ती लावलेली असते, आणि त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी त्या हळदीचं लेपन देखील करतात। तर हे मला कुठेतरी इतकं पॉझिटिव्ह वाटून गेलं की त्यांच्या दरवाज्यामध्ये बघून मी देखील करायला लागले। तेव्हा मी असा विचार केला की समोरच्या दरवाज्यामध्ये बघून मला इतकं पॉझिटिव्ह वाटतंय, तर स्वतःच्या दरवाज्यामध्ये आपण जर असं केलं तर किती पॉझिटिव्ह वाटेल। आणि हे खरं आहे की उंबरठ्यावरती लेपन करणं हे खरंच खूप शुभ असतं। तर तुमच्याकडे जर खैराचा उंबरा असेल तर अतिउत्तम आहे। प्रत्येकाच्या दरवाज्यामध्ये खैराचा उंबरा असावा, त्याच्यामुळे घरामध्ये रोगराई पसरत नाही किंवा कुठलेही आजार होत नाहीत। तर माझ्याकडे तसा उंबरा नाही आहे, माझ्याकडे साधा जो आपला स्टाईल्सचा उंबरा असतो तो आहे। तर त्याच्यावरती देखील तुम्ही हळदीचं लेपन करू शकता। या लेपनासाठी तुम्ही वापरू शकता हळदी, त्याच्यानंतर गुलाबजल वापरू शकता आणि गोमूत्र वापरू शकता। हे अगदी सिंपल प्रोसेस आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठलीही सणसुद असेल किंवा तुमचे कुठले उपवास असतील, गुरुवारचे म्हणा, शुक्रवारचे म्हणा, या दिवशी तुम्ही ते करू शकता। त्याचप्रमाणे अमावास्येच्या दिवशी देखील याचा छान असा इफेक्ट होतो। त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती रांगोळी काढू शकता, त्याला दिवा अगरबत्ती करू शकता, हळदी कुंकू तांदूळ वगैरे वाहू शकता आणि त्याचं दर्शन घेऊ शकता। तर अशा प्रकारे काहीसं साधं सुधं परंतु निश्चितपणे पॉझिटिव्हिटी देणारं काम आहे हे, आणि हे मी काही दिवसांपासून करायला लागले तर मला खूप पॉझिटिव्ह वाटतं। 4-5 महिन्यांपूर्वी एक यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता, ज्याच्यामध्ये एका ताईने किचनमध्ये दिवा लावलेला होता रात्री झोपण्याच्या वेळी, आणि तो दिवा बघून किंवा ते किचन बघून इतकं छान वाटत होतं की विचारता सोय नाही। आणि तिने एक गोष्ट सांगितली होती त्याच्यामध्ये की आपण रेग्युलर वावर हा आपला किचनमध्ये असतो, किचन आणि गृहिणी यांच्यामध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण झालेलं असतं, आणि या मैत्रीच्या नात्यासाठी तरी आपण त्याला एक दिवा लावणं हे आपलं कर्तव्य आहे। तुम्ही लावा किंवा नका लावू याच्यामध्ये त्यांचं काही म्हणणं नव्हतं, परंतु त्या इतकं छान सांगत होत्या की ते ऐकल्यानंतर कुणालाही वाटेल की हो, आपण असा दिवा लावायला पाहिजे। आणि तुम्ही पण बघू शकता असा दिवा लावल्यानंतर किती छान वाटतंय ते। तुम्हाला आठवतं का, 2 वर्षांपूर्वी जेव्हा कोरोनाचं संकट सर्व जगावरती होतं तेव्हा आपले पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला सांगितलं होतं की रात्री 9 वाजता सर्व लाईट्स ऑफ करून 9 मिनिटे सगळीकडे प्रकाशमय असा दिवा लावायचा आहे की ज्याच्यामुळे जे कोरोनाचं संकट आहे ते आपल्यावरचं दूर होईल। तर असंच काहीतरी समजा की या गोष्टीमुळे आपल्याला त्यांनी खूप पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला होता। त्याचप्रमाणे तुपाचा किंवा तेलाचा जो दिवा असतो त्यातून निघणारा धूर असतो तो एअर प्युरिफायरचं काम करतो आणि जे हवेतील हानिकारक घटक असतील त्यांना दूर घालवतो। जेव्हा आपण नवीन वास्तूमध्ये प्रवेश करतो तेव्हा पहिल्याच दिवशी गॅसची पूजा करतो किंवा जो अग्निदेवता आहे त्याची पूजा करतो। तर हे देखील असंच काहीसं आहे की आपण अग्निदेवतेला आराध्य दैवत मानून तिची पूजा केली पाहिजे। त्याचप्रमाणे तेलाचा दिवा जेव्हा शांत होतो तेव्हा त्याची सात्विकता अर्धा तास वातावरणामध्ये राहते, तर तुपाचा दिवा शांत झाल्यानंतर त्याची सात्विकता 4 तास राहते।
त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण दिवा कुठल्या जागी लावतो, जे जागा स्वच्छ निर्मळ आणि तिथे बघून मन प्रसन्न वाटेल अशाच जागी लावतो. तर गृहिणींच्या बाबतीत होतं काय की दिवसभराची कामे करून करून थकून जातात आणि रात्रीच्या वेळी कधी कधी किचन साफ न करता झोपी जातात. तर किचनमध्ये दिवा लावायचा आहे या विचाराने निश्चितपणे आपण किचन स्वच्छ करून आणि निर्मळ करून मगच झोपू. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये देखील किचन निर्मळ स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचे फायदे सांगितलेले आहेत. तुम्हाला देखील ते माहिती असेल तर त्याच्यामुळे मी जास्त सांगण्याची गरज नाही आहे. दिवा लावण्याबाबत माझं तरी मत असं आहे की ज्या गोष्टीमध्ये आपण आपले दिवसातले 24 तास घालवत असू किंवा आपण 24 तास तिथे प्रेझेंट राहत असू आणि ती गोष्ट जर आपल्याला मनाला प्रसन्न करत असेल किंवा त्या गोष्टीकडे बघून आपल्याला छान वाटत असेल, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असेल, तर अशी एक गोष्ट करायला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही दिवा लावताना गॅसचा जो स्विच असतो खालचा तो देखील बंद करून झोपायचं, म्हणजे आपल्याला टेन्शन राहणार नाही. आणि त्याचप्रमाणे हा दिवा तुम्ही रात्रभर लावलाच पाहिजे असंही काही नाही आहे. पुढची गोष्ट अशी आहे की जेव्हा पण आपण फरची पुसण्यासाठी पाणी घेतो तर त्या पाण्यामध्ये काळं मीठ, जाडं मीठ किंवा आपलं रेग्युलर वापरण्याचं जे मीठ असतं ते टाकायचं आणि गोमूत्र टाकायचं. तर गोमूत्राला खूप पवित्र मानलं जातं हे तुम्हाला देखील माहीत असेल, काही लोक तर गोमूत्र पितात सुद्धा. तर या अशा गोष्टी आहेत की ज्या वैज्ञानिकदृष्ट्या देखील चांगल्या आहेत. मीठ जे असतं ते घरामधील जे हानिकारक कीटाणू वगैरे असतात फरचीवरील ते देखील घालवण्याचं काम करतात. आणि त्याचप्रमाणे मिठाला देखील सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी ते खूप पवित्र असतं असं मानलं जातं. तर या दोन गोष्टी ज्या घरामध्ये नियमितपणे उपलब्ध असतात अशा गोष्टीने फरची पुसण्यास काहीच हरकत नाही आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्हिटी येण्यासाठीची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावावा किंवा देवाची पूजा करावी. देवाची पूजा करावी म्हणजे असं नाही आहे की तुम्ही अर्धा एक तास देवासमोर बसून जप करत बसा, तर तुम्ही फक्त दिवा लावा, 5-10 मिनिटे तिथे बसा, देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या स्वतःच्या मनाला शांती मिळवा. म्हणजे कसं होतं, मन जेव्हा शांत होतं, आपण देवासमोर गेलो की निश्चितपणे आपल्याला असं वाटतं की हो आपण खूप मन शांत करून बसतो तिथे आणि बाकीचे जे वाईट विचार असतात ते निश्चितपणे त्याच्यामुळे जाण्यास मदत होते. तर हे सकाळ संध्याकाळ प्रत्येक गृहिणीने केलं पाहिजे, याच्यामुळे देखील खूप पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात. आणि त्याचप्रमाणे देवपूजेच्या वेळी आपण जे धूप लावतो तर ते आपल्या घरामधील हानिकारक घटक जे असतात त्यांना बाहेर काढण्याचं काम करतात. तुम्ही भरपूर घरांमध्ये बघितलं असेल की 7 घोड्यांची फ्रेम लावलेली असते किंवा ज्यांचा बिझनेस वगैरे असेल तर त्यांच्या ऑफिसमध्ये देखील 7 घोड्यांची फ्रेम लावलेली असते. तर हे जे पळणारे घोडे असतात यांची फ्रेम जी असते तिच्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते किंवा ते पळणारे घोडे बघून आपण देखील त्यांच्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात करतो. तर घरातील जी व्यक्ती करती असेल किंवा गृहिणी वगैरे यांच्या नजरेस यावी अशा ठिकाणी ही जर फ्रेम लावलेली असेल तर त्याचा देखील खूप चांगला परिणाम होतो. आणि ती जी फ्रेम आहे ती प्रत्येकाच्या घरात निश्चितपणे असावी. आता तुम्हाला या गोष्टी करायच्या की नाही करायच्या हे पूर्णतः तुमच्यावरती डिपेंड आहे, कारण प्रत्येकाचं मत हे प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं असू शकतं. आणि माझं चुकीचं मार्गदर्शन करण्याचा अजिबात हेतू नाही आहे, कारण या गोष्टी पॉझिटिव्हिटी निर्माण होण्यासाठी मी देखील करते आणि भरपूर लोक करतात. तर मला असं वाटलं की मला माहीत आहे तर मग मी दुसऱ्यांना का सांगू नये म्हणूनच हा व्हिडिओ बनवला, बाकी माझा कुठलाही उद्देश नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.